महायुतीचे भाजपचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री खासदार कपिल पाटील हे दोनदा खासदार झाले असून आता ते हॅट्रिक करतात का हे 4 जूनला स्पष्ट होईल. सध्या तरी राजकीय वातावरण आणि महाविकास आघाडीमधील उमेदवारीवरून झालेली बिघाडी, निलेश सांबरे यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी स्वतःच्या जिजाऊ संघटनेकडून स्वतःच उमेदवारी जाहीर करून वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झाले. त्यांची उमेदवारी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा यांची अडचण वाढवणारी ठरली, तर त्यामुळे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना विजय आणखीन सोपा झाला. परंतु तरीही कपिल पाटील यांच्यासाठी मोठी डोकेदुखी वाढवणाऱ्या 2 गोष्टी समोर येत आहेत. एक तर बाळ्यामामा आणि दुसरं मामाच्या गावाला जाऊया. आता तुम्ही म्हणाल विजय सोपा आहे, मग बाळ्यामामा ही डोकेदुखी कशी आणि मामाच्या गावाला जाऊया ही कसली भानगड आहे? तर असं आहे की भिवंडीचे माजी आमदार योगेश पाटील यांनी सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांच्या भाचीच्या लग्नात स्टेजवरून हाक मारली, मामा कुठे आहेत? आणि सुरेश म्हात्रे यांना त्यांची आई लाड्यानं बाळ्या बोलायची. मग काय, हेच एकत्र करून झाले बाळ्या मामा. त्यामुळे सुरेश म्हात्रे यांचे नाव मागे पडून बाळ्या मामा हे नाव चौफेर झाले. मनसेकडून भिवंडी लोकसभा निवडणूक लढवताना बाळ्या मामा हेच नाव सर्वदूर पसरले. जेव्हा बाळ्या मामा राष्ट्रवादी होते तेव्हा एका प्रसंगात शरद पवार गाडीत बसताना चौकशी करत होते, बाळ्या मामा कुठे आहेत? हा व्हिडिओ सुद्धा खूप व्हायरल झाला. तर एकूणच अनेक पक्षात प्रवास केलेल्या भिवंडी मतदारसंघातील प्रत्येक घरात बाळ्या मामा हे आपलेसे वाटणारे नाव पोहोचले असून काय आहे तर हे बघा, त्यासाठी त्यांना वेगळा प्रचार करावा लागणार नाही. बाळ्या मामा हे कौतुकाचं ब्रँड नेम सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात कपिल पाटील यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. आता मामाच्या गावाला यामध्ये मामा या शब्दाचा बाळ्या मामाशी काही एक संबंध नाही. तर आपण आता बघूया की नेमकं मामाच्या गावाला जाऊया हे काय आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भाग जितका आहे तितकाच शहरी भाग सुद्धा आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यातील व इतर प्रांतातील नोकरदार व व्यावसायिक कुटुंबे स्थिर झाली आहेत, पण मतदान मात्र 20 मेला आहे. त्या काळात बहुसंख्य मंडळी शाळेच्या सुट्टी असल्याने आपल्या गावी निघून जातात. अनेकांनी तर आधीच बसगाड्यांचे रेल्वेचे आरक्षण केले आहे, म्हणजे बहुतेक जण झुकझुक गाडीत बसूया मामाच्या गावाला जाऊया असंच काहीसं होणार आहे. त्यामुळे मतांची टक्केवारी शहरी भागात चिंतेचा विषय असून भाजपचे शहरी भागातील वर्चस्व लक्षात घेता महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांची डोकेदुखी या 2 गोष्टींमुळे नक्कीच वाढणार. आपले बदलापूर.